हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर सगळ्यांचं स्वास्थ्य आय होप ठीक असावं. आमच्या घरामध्ये थोडंसं सर्दी खोकला या सगळ्याचं प्रमाण वाढलं आहे. रियांशला पहिले सर्दी झाली हे तुम्हाला माहितीच आहे, डेली व्लॉग्स पाहणाऱ्यांना माहिती असेलच. जर नवीन कुणी असेल तर त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओची सुरुवात म्हणजे आज आपण पाहणार आहोत एका अशा नकोशा गोष्टीला दूर ठेवण्याचे उपाय जी कुणालाच नको वाटते, ते म्हणजे सर्दी खोकला. आणि आत्ता इतक्या कडकडीत उन्हापासून अगदी पावसाळा सुरू झाला आहे आणि सुरुवातीच्या काही दिवस तुम्हाला सर्वांना सेटल व्हायला, आपल्या सगळ्यांना सेटल व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. कारण वातावरण चेंज झालं की लगेच आपल्या बॉडीवरती त्याचा परिणाम होतो आणि लगेच व्हायरल्स व्हायला लागतात. तर सर्दी अशी गोष्ट आहे की पटकन एका दिवसामध्ये पूर्ण घराला वेडा आणते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पावसाळा सुरू झाला रे झाला की तुम्ही काय करू शकता जेणेकरून सर्दी खोकला तुमच्यापासून कोसो मील दूर राहील. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक टीप ही महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी मी एक काढ्याची रेसिपी दिलेली आहे, तो काढा सर्दीवरती अगदी रामबाण उपाय आहे. तो काढा आयुर्वेदिक पुस्तकामध्ये वाचलेला, बरेच दिवस झाले तो पुस्तकसुद्धा रेफरन्स माझ्याकडे असेल. आमच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, तुम्ही पाहिले असतीलच व्लॉग्समध्ये. तर त्यामध्ये जर मला ते सापडलं तर मी नक्की तुम्हाला त्याचं नाव वगैरे सांगेल. त्यामध्ये भरपूर असे काढे आहेत ज्याने फरक पडतो खरंच आपल्याला, आणि त्यापैकी हा एक काढा आहे ज्याने आम्हाला नेहमी दरवर्षी फरक पडतोच पडतो आणि एकदा घेतलं तरीही छान वाटतं. तर त्या काढ्याची रेसिपी पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि कोरोनाची लाट पुन्हा येणार असं म्हणतायत, येऊ नये, पण जर आली तर हे सगळे उपाय तुम्हाला नक्कीच लॉंग टर्मपर्यंत निरोगी ठेवतील. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. तर सकाळी उठल्या उठल्या आधी तर आपल्या घराची दारं खिडक्या ओपन करायची, म्हणजे एक नॅचरल सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो. आणि सर्दी खोकल्यामुळे जे काही बॅक्टेरिया झालेले असतात आपल्या घरामध्ये, कारण आजारी माणूस आपल्या घरात असलं की बॅक्टेरिया होणं एक अगदी नॅचरल प्रोसेस आहे, त्यामध्ये काहीही वेगळं असं नाही आहे. तर नॅचरली ते सूर्यप्रकाशामुळे बॅक्टेरिया मरतात आणि त्यामुळे एक सकारात्मकतासुद्धा आपल्या घरामध्ये येते. आणि सकारात्मकता आली की नॅचरली जो मरगळलेपणा असतो तो निघून जातो आणि ॲक्टिव्हनेस येतो. त्यामुळे आधी हे काम करायचं. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आजारी माणूस असेल तर त्याचे टावेल किंवा मग जे काही कपडे तो ब्लँकेट वगैरे वापरत असतील तर ते सगळे आपण वेगळे ठेवायला हवेत. वेगळे म्हणजे अगदीच त्याला वेगळं कुठंतरी नेऊन ठेवायचं आहे असं नाही, पण थोडंसं आपण तेच न वापरता त्यांना वेगळे वापरायला देऊयात. म्हणजे काय होईल की व्हायरल जे आहे ते थोडंसं कमी पसरेल. सर्दी खोकला झाला असेल तर सगळ्यात आधी आपल्या घशावरती अटॅक होतो, घशातच खवखव व्हायला लागते. आणि अशावेळी आपल्याला करायचं आहे की रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यामध्ये मीठ घालून, मीठ तुमच्याकडे जे मोठं मीठ मिळतं ते असेल तर चांगलं आहे, ते थोडंसं वाटून ते मीठ घालून गुळण्या टाकायच्या आहेत. 4 ते 5 गुळण्या टाकल्या सकाळ संध्याकाळ तरीही तुमच्या घशातील बॅक्टेरिया मरतात आणि आराम पडतो. चहा सगळ्यांनाच हवा असतो, उठलं की आपण आधी चहाच टाकतो, पण पावसाळ्यामध्ये हात चहा जर अजून आरोग्यदायी करायचा असेल तर त्यामध्ये 2 लवंगा, 2 काळी मिरी आणि थोडंसं तुमच्याकडे मिळत असेल तर गवती चहा आणि अद्रक, ह्या 4 गोष्टी टाकल्या तर तुमचा चहा अगदी औषधी बनतो आणि त्याचबरोबर तुम्हाला टेस्टलासुद्धा अतिशय उत्तम होतो. तर अशावेळी तुम्हाला हा चहा कुठल्याही आजारापासून, म्हणजेच घशाच्या इन्फेक्शनपासून, सर्दीपासून, खोकल्यापासून पटकन सुटका मिळवून देतो. तर गवती चहा तर मला मिळत नाही इथे कारण माझ्याकडे नाही आहे आणि मी लावलासुद्धा नाही आहे, पण अद्रक, काळी मिरी आणि लवंगा हे मी नेहमी टाकते जेणेकरून घशातले इन्फेक्शन पटकन दूर होतं. आपल्या घरात जर आजारी माणूस असेल किंवा मग एरवीसुद्धा, पण पेशंट जर असेल तर त्यावेळी साफसफाईची खूप जास्तच गरज असते. नेहमीच्या सफाईपेक्षा थोडंसं जास्त तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर अशावेळी तुम्हाला कुठल्याही लिक्विडपेक्षा केमिकलयुक्त लिक्विड्स खूप मिळतात फ्लोअर क्लीनर म्हणून, पण त्यापेक्षा तुम्ही डेटॉल जर फरशी पुसण्यासाठी वापरलं किंवा कुठलीही गोष्ट साफ करण्यासाठी वापरलं तर नक्कीच जास्त फायदा होतो. त्याचबरोबर एका सकारात्मकतेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरिया किल करण्यासाठी आपल्याला सकाळ संध्याकाळ
एक मोठी वडी भीमसेन कापराची जाळायची आहे. या ठिकाणी मी दुसरीकडे कुठेही जाळण्यापेक्षा देवघरातच जाळते आणि दोनच रूम आहेत सो सगळीकडे हा हे जे धूर असतो तो पोहोचतो आणि छान बॅक्टेरिया किल होतात. आता मी करते काढा. तर काढ्याचे दोन फायदे आहेत मेनली बरं का, असे तर भरपूर फायदे आहेत पण मेनली दोन फायदे आहेत की जेव्हा हा काढा तुम्ही घरामध्ये करता त्यावेळी तुमच्या घरामध्ये एक छान सुगंध पसरतो, एक मस्त असा फ्रेश, कुठल्याही फ्रेग्रन्सला कुठल्याही रूम फ्रेशनरला येणार नाही इतका फ्रेश सुगंध दरवळतो. आणि त्याचबरोबर हा पिल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आजाराचा जो काही अटॅक झालेला असेल तो अगदीच काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये निघून जातो. तर चला यामध्ये आपण काय काय यूज केलं आहे ते मी या ठिकाणी थां सांगते. सगळ्यात आधी तुळस. तुळस यामध्ये कुठल्याही इन्ग्रेडियंट्सचं असं माप नाही आहे, तुम्ही कितीही माप घेऊ शकता, जेवढं घ्याल तेवढं चांगलीच गोष्ट आहे, तुमच्या शरीराला तेवढाच फायदा होईल. पण सगळ्यात आधी तुळस, त्यानंतर गवती चहा. मी जसं की सांगितलं माझ्या इथे मिळत नाही पण तुमच्याकडे जर मिळत असेल तर गवती चहा नक्की टाका, त्याचे खूप फायदे होतात. त्यानंतर तीळ, शक्यतो पांढरे तीळच वापरा, काळे तीळ वापरू नका. त्यानंतर दालचिनीचा छोटासा तुकडा, 7 ते 8 मिरे घेतले तरीही चालतात. लवंगा, ओवा आणि आळशी. आता माझ्याकडे जवस नव्हता, जवस आळशी तुम्ही जे काही म्हणाल, म्हणून मी ते टाकलेलं नाही आहे. यातलं एखादं साहित्य तुमच्याकडे एखादे इन्ग्रेडियंट नसेल तर तुम्ही ते नाही टाकलं तरीही चालतं, बाकीच्या जे काही इन्ग्रेडियंट आहेत त्याचे तुम्हाला फायदे मिळणारच आहेत. त्यानंतर अद्रक, गूळ आणि हे सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला जसं की तुम्ही आता पाहिलं ते सगळे एकत्र टाकायचे आहेत आणि मस्त उकळी येऊ द्यायची आहे. तर हा काढा तयार कधी होतो, जेव्हा आपण एखादा एक ग्लास भरून पाणी टाकले आणि ते अर्धा ग्लास झालं म्हणजे अर्धा कटला की तेव्हा आपला काढा तयार होतो. या ठिकाणी आपला काढा तयार झाला आहे, कलर मस्त आला आहे, फ्रेग्रन्स तर विचारू नका, खूप सुंदर फ्रेग्रन्स पूर्ण घराने झाला आहे. तर अशा प्रकारे तुमच्या पाण्याचा पूर्ण कलर चेंज होतो आणि मस्त अशी टेस्टसुद्धा येते. खूप भयानक टेस्ट असते काढ्याची असं काही नाही, खूप सुंदर टेस्ट आहे या काढ्याची, एकदा नक्की ट्राय करा. मी म्हणते आहे म्हणून एकदा नक्की ट्राय कराच. त्यानंतर सर्दी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून 2 वेळेस तरी तुम्हाला वाफ घ्यायला हवी आहे, त्यामुळे तुमचे नाक, कान, घसा हे सगळं मोकळं होतं. आणि शक्यतो तुमच्याकडे स्टीमर असेल तरीही पातेल्यामध्ये जर वाफ घेतली तर तुम्हाला अजून जास्त फायदे होतील असं मला वाटतं. माझ्याकडे स्टीमर आहे तरीही मला जेव्हा जेव्हा सर्दी होते त्यावेळी पातेल्यात एखाद्या म्हणजेच टोपात वगैरे वाफ घेतली तर बरं पडतं. आणि काढ्याचं टिकण्याचं ड्युरेशन सांगायचं म्हणजे 7 ते 8 दिवस काढायला काहीही होत नाही. एकतर टेम्परेचर आता खूप छान थंड वगैरे झालेलं असतं त्यामुळे ते खराब होण्याची तर शक्यता नसतेच आणि काढा खराब होत नाही, त्यामुळे तुम्ही तो स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. पण शक्यतो तुम्हाला जर होणार असेल किंवा मग तुम्हाला सोयीचं असेल तर तुम्ही रोज फ्रेश काढा करून पिणंच खूप चांगलं असतं, हेल्दी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी ग्लास, अर्धा ग्लास काढा नाही प्यायचा आहे. तुम्ही दिवसातून थोडं थोडं करत एक एक चम्मच करत 4 ते 5 वेळा जरी पिला, एक एक चम्मच म्हणजे बघा दिवसभरामध्ये फक्त 5 चम्मच जरी तो काढा पिला तरीही तुमचं सर्दी झाल्यानंतर जो हा भाग असतो हा भाग बघा खूप जास्त माझा त्रास करतो की गच्च होतो, त्यानंतर डोकं गच्च होतं, चिडचिड व्हायला लागते. कारण सर्दी ही एक अशी गोष्ट आहे ना की ती दिसत आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्सवर ताबा मिळवतो, मेनली आपल्या डोक्यावरती. डोकं पूर्ण गच्च होतं, हा भाग गच्च होतो. आणि जेव्हा आपले बॉडी पार्ट्स एवढे जास्त दुखत असतील किंवा मग गच्च झालेली असतील सर्दीमुळे तर नक्कीच आपला दिवस अतिशय वाईट जातो. आणि सर्दी म्हटलं की एक भयानक चिडचिडेपणा येतो, मग ते लहान मुलामध्ये असो किंवा मग मोठ्या माणसांमध्ये असो, कारण डोकं दुखायला लागलेलं असतं, दिवसभर डोकं दुखतं. माझं तर तेच होतं. पण हा काढा 1-2 चम्मच पिल्यानंतर खरंच डोकं असं पूर्ण मोकळं झाल्यासारखं वाटतं आणि वाफ घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स मी सांगितल्या, त्या सगळ्या टिप्स तर तुम्ही कराच, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अगदी कॉमन आहेत की आपण करतोच करतो. आपल्या आजीबाईने सांगितलेल्या, आईने सांगितलेल्या, सासूबाईने सांगितलेल्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण डेली लाईफमध्ये करतो किंवा मग अशा आपण आजारी घरामध्ये कोणी पडलं तर त्या सगळ्या गोष्टी आपण आठवून आठवून करत असतो. पण ह्याही गोष्टी तुम्ही करा, तुम्हाला खरंच खूप फायदा झालेला जाणवेल. आणि जर कुणी करून पाहिल्या तर प्लीज ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की तुम्हाला काय फायदा झाला किंवा काय यामध्ये काय तुम्हाला आवडले. तर ह्यापैकी सगळ्या गोष्टी केल्यानंतर उरतो तो आपला आराम.
तर तुमची तब्येत जेव्हा खराब असते तेव्हा बिलकुल कुठल्याही गोष्टीचा लोड न घेता तुम्हाला वाटेल तेव्हा आराम करा. मी तर तेच करत असते, कुणी काहीही म्हणो, फक्त जेव्हा मला वाटेल तेव्हा मी छान आराम करते. थोडंच का होईना पण आराम करते. आणि मला वाटतं आपल्या आपण आपली काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार, नाही का? स्वतःवर प्रेम केलं तर लोक आपल्यावर प्रेम करतात असं मला वाटतं. बाकी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे असतात, त्यामुळे त्यांनी त्या दृष्टिकोनातून विचार करावा. चला मग हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते, परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्या, कारण हेल्थ इज वेल्थ.